नमस्कार, मी डॉक्टर पुनीत मालपाणी. मी ॲज अ ऑर्थोपेडिक अँड जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कमलनाईन बजाज हॉस्पिटल औरंगाबाद येथे मागील 7 वर्षापासून कार्यरत आहे. मी आज आपणास गुडघेदुखी आणि त्यावरील उपचार आणि गुडघ्याचे सांधे प्रत्यारोपण याबद्दल संक्षिप्तमध्ये माहिती देणार आहे. गुडघ्याचा सांधा हा आपल्या शरीरातील एक मजबूत, मोठा आणि बऱ्यापैकी गुंतागुंतीचा सांधा आहे. गुडघ्याचा सांधा हा मांडीचे हाड, पायाचे हाड आणि यासमोरील वाटी या 3 हाडांनी तयार होणारा सांधा आहे. ह्या सांध्यामध्ये एक लवचिक द्रवपदार्थ असतो जो वंगणाचे काम करतो. त्याचप्रकारे गुडघ्याच्या सांध्यामध्ये मांडीच्या खालच्या टोकावर आणि पायाच्या वरच्या टोकावर जे कुरच्यासारखे आवरण असते ते आपल्या गुडघ्यामध्ये शॉक ॲब्झॉर्बरचे काम करतात. सांध्यामध्ये संधिवात कसा निर्माण होतो? संधिवाताचे बरेचसे प्रकार आहेत. त्याच्यातला सगळ्यात कॉमनली आढळणारा प्रकार म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये मांडीच्या आणि पायाच्या हाडांच्या मधले कुरच्यासारखे आवरण हे झिजायला लागतात आणि झिजल्यानंतर ते मांडीचे हाड पायाच्या हाडावर घासल्यामुळे आपल्याला त्रास होतो आणि आर्थरायटिस डेव्हलप होतो. दुसरा प्रकार आहे रुमाटॉइड आर्थरायटिस, ज्यामध्ये इतर सांध्यांबरोबर गुडघ्याच्या सांध्यामध्ये सुद्धा अधिकाधिक द्रवपदार्थ पाझरायला लागतो आणि त्यामुळे खुर्च्या झिजायला लागतात आणि सांधा खराब होतो. तिसरा म्हणजे अपघातानंतर होणारा संधिवात. आता संधिवातावरील उपचार पद्धती ह्या 3 प्रकारच्या संधिवाताच्या कोणता संधिवात आहे यावर अवलंबून असतात. संधिवाताच्या प्रकाराप्रमाणे त्यावरील उपचार आणि त्याचा कालावधी हे बदलत जातात. जसे की एक म्हणजे वेदनाशामक औषधी आणि काही सपोर्टिव्ह ट्रीटमेंट ज्याच्याने वेदना कमी होतात. दुसरं म्हणजे व्यायाम ज्याच्याने गुडघ्याला गतिशीलता मिळते आणि स्नायू ना ताकद मिळते. तिसरं म्हणजे वजन कमी करणे, ज्यामुळे आपल्या कमी वजन गुडघ्यांवर पडेल आणि आर्थरायटिसचा प्रोग्रेशन हा स्लो होतो. चौथं गरम किंवा थंडनी शेकणे, ज्यामुळे तिथला रक्तप्रवाह इम्प्रूव्ह होऊन गुडघ्याच्या वेदना कमी होतात. आणि 5वं म्हणजे सांधे प्रत्यारोपण. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे संधिवात, यामध्ये मांडीच्या आणि पायाच्या हाडाच्या मधील हे जे गुळगुळीत आवरण आहे हे गुळगुळीत आवरण वयोमानाने झिजायला लागते. जशी जशी आर्थरायटिसची स्टेज वाढते त्यानुसार हे आवरण झिजून त्याला खालील हाड हे एक्सपोज होतो आणि मग हे हाड खालील हाडाला घासल्यामुळे आपल्याला वेदना होतात आणि चालायला त्रास होतो. शेवटच्या स्टेजमध्ये असे पूर्णपणे हाडावरील आवरण निघून हाडाला हाड घासल्यामुळे आपल्याला बाक येतो आणि चालायला त्रास होतो. सांधे प्रत्यारोपण म्हणजेच नी रिप्लेसमेंट ह्या ऑपरेशनची गरज कोणाला भासते? ज्यांच्या गुडघ्यांचे दुखणे हे कमी होत नसल्यास किंवा गुडघेदुखीमुळे दैनंदिन कामे करायला त्रास होत असल्यास, गुडघ्याला बाक आल्यास किंवा 100 पावले चालायलाही त्रास होतो आहे किंवा काठीचा सहारा घ्यावा लागतो, विश्रांती किंवा वेदनाशामक गोळ्या घेऊनही त्रास पूर्णपणे कमी होत नसल्यास, किंवा फिजिओथेरपी किंवा व्यायाम बरेचसे करूनही पाहिजे तसा त्रास कमी होत नसल्यास आपल्याला सांधे प्रत्यारोपणाची गरज भासते. टोटल नी रिप्लेसमेंट म्हणजे गुडघा पूर्णपणे बदलण्याच्या शस्त्रक्रियेमध्ये जी 2 हाडे एक दुसऱ्यावर घासतात त्या हाडांवर धातूचे आवरण बसवण्यात येते. विशिष्ट उपकरणांच्या मदतीने आपण मांडीच्या हाडाचा खराब झालेला भाग हा काढून टाकला जातो आणि त्यावर तुमच्या मापाचा धातूचा आवरण चढवण्यात येते. त्याचप्रमाणे पायाच्या हाडावरचा वरचा भाग, झिजलेला भाग हा काढून टाकला जातो आणि त्यावर नवीन आवरण बसवण्यात येते. आणि दोन्ही हाडांच्या मध्ये एक पॉलीइथिलीनचा सरफेस असतो जो स्मूथ मूवमेंटसाठी मदत करतो. नी रिप्लेसमेंट अर्थात सांधे प्रत्यारोपण या ऑपरेशनचे फायदे म्हणजे गुडघ्यातले दुखणे लक्षणीय प्रमाणात कमी होईल, हालचालमध्ये सुधारणा येईल आणि दैनंदिन जीवन सुधारेल. नी रिप्लेसमेंटसाठी लागणारे संगणीकृत मशीन म्हणजे नॅव्हिगेशन असिस्टेड TKR हे कमलनाईन बजाज हॉस्पिटल येथे उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने आपण अचूक पद्धतीने प्रत्यारोपण करू शकतो. नी रिप्लेसमेंट ऑपरेशनसाठी लागणारे सुसज्ज असे अद्ययावत ऑपरेशन थिएटर ज्याच्यामध्ये लॅमिनार एअरफ्लोची सुविधा उपलब्ध आहे, त्याचबरोबर अनुभवी भूलतज्ज्ञांची टीम, अनुभवी असिस्टंट्सची टीम आणि ICU बॅकअप यांच्या मदतीने आपण कमलनाईन बजाज हॉस्पिटल येथे हे ऑपरेशन नियमितपणे करत आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. धन्यवाद.